सैन्य दलातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय माहिती पाकिस्तानच्या यंत्रणेला पुरवल्याच्या आरोपातनं जळगाव जिल्ह्यातल्या गौरव पाटील या तरुणाला ETS अटक केली आणि त्यानंतर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतं. या घटनेच्या पार्श्वभूमीवरती त्याचे आई आणि वडील दोघी आपल्यासोबत आहेत, अर्जुन पाटील आणि मंदा पाटील. आपण त्यांना थेट विचारूया की दादा काय सांगेल, ही नक्की घटना काय घडलेली आहे की आपल्या मुलाला ETSने ताब्यात घेतलं आहे. ही घटना आम्हाला जेव्हा मालूम पडली बाबा तुमचा मुलगा ATMमध्ये काही आले आपला हे ह्याच्यामध्ये आलेला नाही आहे डॉक्यांमध्ये, म्हणतात साहेब तो तर 2 दिवस पहिलेच घरून गेलेला आहे. पण त्याच्यानंतर ते कळलं आम्हाला की त्याला ATSवाल्यांनी घेऊन गेलेले आहे. म्हणे ते म्हणे की बा याचा पाकिस्तानशी संबंध आहे, असं आहे तसं आहे, आमचा मुलगा तसा काही करू शकत नाही, बिलकुल बी नाही करू शकत, कारण की त्याचा आम्हाला त्याच्यावर पुरा विश्वास आहे. आम्हाला तुम्ही जे सांगशान त्याच्यावर त्याच्यावर विश्वास आहे, कारण की तो गल्लीमध्ये म्हणा तुम्ही कोठे बी म्हणा त्याच्यावर तुम्ही कोणाला बी विचारा त्याच्या बारामध्ये विचारा आमच्या बारामध्ये विचारा की आम्ही कसे लोक आहेत. आम्ही तसं काम कधीच करणार नाही देशाविरुद्ध. तो हमेशा पोलीस भरती, मिलिटरी भरती, रेल्वे भरती याच्यामध्येच काय जॉबसाठी तो लढत राहायचा, प्रयत्न करत राहायचा. त्याच्यानंतर तो ITI केला त्यांनी डिझेल मेकॅनिकल केला म्हणून ते तो म्हणे आपण रेल्वेमध्ये करू, रेल्वेमध्ये सोडलं ते मग म्हणतात चला जाऊ द्या, सरकारी ITI लागला होता त्याला त्याच्यामुळं. मग त्याच्यानंतर त्याने नेहमीमध्ये पेपर दिलेला होता, तर त्याचा तो पास झाला, तर मग त्याला तो हे अपेंडिशिपमध्ये त्याला अपेंडिशिप घेत केली त्यांनी. तर म्हणे पप्पा हे नाही तर ते काही ना काही करत राहू म्हणे, कारण की आपण आता लईच कष्ट केलेले आहेत, समजा काही करू म्हणे. तर असं झालं त्याचं. आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की पण तो 1 महिना होऊन गेला त्याचे त्या गोष्टीला की बा तो असा असं चालू आहे त्याचं आलं, त्याचा मोबाईल 1 महिन्यापासून जमा आहे. आमच्या मुलाने जर केलं असतं तर आम्ही घेऊन गेलो नसतो तिथं. ते 1 महिन्यापासून त्याचा मोबाईल तिथं जमा आहे. त्याच्यानंतर मग तो घरी आला, त्यांनी घरी सोडलं त्याला, कारण की देव जाऊ दिलं तर ते म्हणे तुला तुझं आहे म्हणे तुला तुझं काम लागलं तर आम्ही तुला फोन करू. तर त्याला तो घरी आला, घरी आला तर मग तो इथे मग मी कामाला गेलो होतो, मग मला फोन आला तो म्हणे पप्पा आपल्याला मुंबईला ठाण्याला बोलवलेले आहे. मग आम्ही घरी गेलो तर त्यांनी डायरेक्ट त्याच्यावर केसच नोंदून दिली. तर मग मी त्यांना बोललो की तुम्ही फक्त मागं बोलले का समजा क्लिअर आहे, समजा काही टेन्शन नाही घेऊ नका, काही नका काही नाही, एकदमच तुम्ही कसं काय असं केलं. माझ्या पोरगा काहीच नाही केलेलं, माझ्या पोरग्यांनी ना कोणाची गद्दारी करणार नाही, काहीच नाही काहीच नाही, ना कोणाशीच नाही. माझा पोरगा एकदम निर्दोष आहे. आणि मी सरकारला एकच मान्यता करतो, किशोर आप्पासाहेबांना बी एकच मान्य करतो की माझा पोरगाला निर्दोष सोडा, बस सर काहीच मांग नाही आमचे, फक्त दुसरे काहीच नाही. पण एक असं एक सांगितलं जातं आहे की एका मुलीशी त्याचा संपर्क आला, त्या मुलीच्या माध्यमातनं त्यांनी ही माहिती पाकिस्तानी यंत्रणेला दिली आणि त्या बदल्यात त्याला मोबाईल पैसेसुद्धा आलेत. नक्की काय? नाही ते तर काहीच नाही आहे, कारण की त्या चॅटिंग केली त्यांनी, ते एक मुलगी होती की ते अहमदाबादचं नाव सांगितलं होतं, तिने फक्त बस एवढंच आहे, दुसरं काहीच नाही. पैसे वगैरे त्यांनी काही घेतलेले नाही आहे, काहीच नाही आहे, बस दुसरं काहीच मालूम नाही. तुम्हाला असं वाटतं की मागं त्याचा मोबाईल बी हँग झाला होता, तर ते हँग म्हणून मला काही ते समजत नाही त्या मोबाईलचा. फेसबुक हॅक झाल्याचं? हां फेसबुक हॅक झाला होता, त्यातून 2 दिवस हॅक झाला तो मोबाईल मागं. तर ते म्हणे पप्पा माझा मोबाईल खराब झालेला आहे म्हणे, फेसबुक वगैरे काही चालत नाही म्हणे, तो हँग झालेला आहे म्हणे. तर माझा लहान मुलगाने ते 2-3 दिवसांनंतर त्याला करून दिला होता तो काही. आता काही वेळापूर्वी तुम्ही म्हटले होते की तुमच्या मुलाला फसवण्यात आलं आहे. नाही ते तर 100% फसवणं आलेलं आहे सर, कारण की त्याचा तो असा काम कधीच करणार नाही. तो म्हणजे तो पाकिस्तानच्या मुलगीशी तो विषय तो दूरच येतो, कारण की तो किराणा घ्यायला गेला तो 4 वस्तू विसरून जातो सर. ते त्याला तो हे असं याच्यामध्ये जाणारच नाही. माझ्या पोऱ्याला 100% फसवलेलं आहे, दुसरं काहीच नाही आहे. कोणी फसवलं पण नाही आता तेच कळत नाही कोणी फसवलं आहे आता, ते कोण आहे ते नाही मालूम. सध्या तो काय काय नोकरी करतोय? म्हणजे तो नेहमीमध्ये अपेंडिशिप करत होता, 1 वर्षाचा कोर्स होता त्याचा, 22 तारखेला त्यांनी पेपरसुद्धा दिलेला आहे त्यांनी. हे असतानासुद्धा त्यांनी पेपर दिला, त्यांनी पेपर घेतला. प्रॅक्टिकल होतं त्याचं, ते प्रॅक्टिकल हां ते पेपर दिला त्यांनी, दुसरं काहीच नाही मला, दुसरं काहीच ठाऊक नाही सांग. पण माझा पोरा एकदम निर्दोष आहे आणि त्याला फसवलं गेलं आहे, बाकी काहीच नाही. समजा एखाद्या वेळेला तुम्ही म्हणता की तो निर्दोष आहे, यंत्रणेने काहीतरी त्यांच्याजवळ पुरावे असतील त्याशिवाय त्याला अटक केलेली नाही, असं जर असेल तर तुमची काय भूमिका असेल? नाही अटक मिटक तर काहीच नाही साधा, ते काहीच नाही. तो मी सांगतो तुम्हाला की माझ्या पोऱ्या काहीच करू नाही शकत, बिलकुल बी नाही काही करू शकत. हे त्याला फसवलं गेलेलं आहे, बाकी काहीच नाही. आता तुमची मागणी काय? माझी मागणी फक्त सरकार आणि आमदार साहेबांना एकच आहे की बा माझ्या पोऱ्याला निर्दोष सोड बाबा.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.